म्हणजे आम्ही आमच्या मुलींकडे पाहतो आसपास समाजात की आपण कोणत्या समाजात जगतो आणि वावरतो. सर, देश पातळीवर सध्या वसई जुन्या एका कपलचं हत्याकांड खूप गाजतंय आणि त्याला विविध अंग दिले जात ते आहेत. आज कपल नाही मुंबईत आहे, आमच्या महाराष्ट्रात एका मुलीची ज्या प्रकारे हत्या झाली हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. समाज माध्यमातून ओळखी होतात, त्या ओळखीचं रूपांतर पुढे अशा प्रकारे भयंकर नात्यामध्ये होतं आणि ज्या पद्धतीनं त्या मुलीचे तुकडे 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 करून मारले आहेत. त्या मुलीच्या वडिलांची मुलाखत मी आता वाचत होतो की त्या मुलीच्या वडिलांचा आक्रोश आहे, त्या कुटुंबाचा आक्रोश आहे. ही वेदना ती समजून घेतली पाहिजे, त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केलेला. आणि कोणत्या हुंदी आणि गुंगीमध्ये ही मुलं जगतायत हे आज परत एकदा कळलं आणि आपला जीव गमावून बसला. तर म्हणजे अशा लोकांना कुणी आहेत अत्यारे यांच्यावर खटलेही चालवू नयेत, यांच्यावर खटलेही चालवू नयेत. त्यांच्यावर राजकारण जर कोणी करत असेल ते बंद केलं पाहिजे. त्यांच्यावर खटले न चालवता हा जो परिस्थितीजन्य पुरावा आता समोर दिसतोय त्याच्या आधारे त्यांना भर चौकात फासावर. आणि आपल्या मुलींनी, फक्त मी महाराष्ट्राच्या मुली म्हणत नाही, देशभरातल्या मुलींना विषय म्हणतो, जर आपण नारी शक्ती आणि महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करतोय तर या आपल्या महिला वर्गानं मुलींनी सुद्धा खूप सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे. अशा प्रकारे फसवून जे काही केलं जात आहे ती विकृती आहे, विकृतीचा पुढलं पाऊल आहे. विकृती आहेच समाजामध्ये, पण विकृतीपेक्षाही खूप पुढली स्टेप आहे. जे रोज एक एक त्याविषयी माहिती येते ती थरारक आहे. म्हणजे आम्ही आमच्या मुलींकडे पाहतो आसपास समाजात की आपण कोणत्या समाजात जगतो आणि वावरतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कोणी राजकारण करत असेल तर ते सुद्धा समाजाचे सचिव असून मानते.